सरकारी रुग्णालयामध्ये एका तरुणीवर बलात्कार आणि त्यानंतर निर्घृणपणे तिची हत्या होते. या प्रकरणामध्ये ममता बॅनर्जी यांच्या सरकारवर दिरंगाईचा आरोप देखील होतोय आणि पाहता पाहता या घटनेविरोधात देशभरातून संतापाची लाट उमटली आहे. पाहूया त्या संदर्भातला हा रिपोर्ट. दिल्लीतल्या निर्भयानंतर पश्चिम बंगालमधल्या घटनेनं संपूर्ण देशात संताप व्यक्त होतोय. एका प्रशिक्षणार्थी महिला तरुणीवर बलात्कार करून सैतानालाही लाजवेल अशा प्रकारे तिची हत्या केली गेली. सरकारी रुग्णालयातच तिचा मृतदेह आढळल्यानंतर हा संपूर्ण प्रकार उघडकीस आलाय. पोस्टमार्टम रिपोर्टनुसार तरुणीचे डोळे, तोंड आणि गुप्तांगामध्ये रक्तस्त्राव झालेला होता आणि पाठ, मानेसह ओठांवरही जखमा आढळल्या. कोलकाता पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून SIT नेमली आहे. संजय रॉय नावाच्या व्यक्तीसह 9 जणांना अटकही केली आहे. मात्र रिपोर्टनुसार तरुणीवर गँगरेप झाल्याचं प्रथमदर्शनी तरी दिसतंय. कोलकात्याच्या सरकारी रुग्णालयात सारा प्रकार घडून देखील तपासाला दिरंगाई का झाली यावरून स्थानिक डॉक्टरांनीच आता पोलिसांवर पुरावे मिटवण्याचा आरोप केलाय. लाड किले से फिर बार एक अपनी पीड़ा व्यक्त करना चाहता हूं. एक समाज के नाते हमें गंभीरता से सोचना होगा कि हमारी माताओं, बहनों, बेटियों के प्रति जो अत्याचार हो रहे हैं उसके प्रति देश का आक्रोश है, जन सामान्य का आक्रोश है. इस आक्रोश को मैं महसूस कर रहा हूं. इसको देश को, समाज को, हमारी राज्य सरकारों को गंभीरता से लेना होगा. महिलाओं के विरुद्ध अपराधों की जल्द से जल्द जांच हो. राक्षसी कृत्य करने वालों को जल्द से जल्द कड़ी सजा हो. वो समाज में विश्वास पैदा करने के लिए जरूरी है. या हत्येनंतर मात्र पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या सरकारविरोधात भाजप आणि काँग्रेससह डाव्या पक्षांचे कार्यकर्ते आक्रमक झाले. रुग्णालयाबाहेर निदर्शनं करून निषेध नोंदवल्यानंतर ममता बॅनर्जींच्या घराबाहेर देखील आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय. रुग्णालयाबाहेर आंदोलन करणाऱ्या संतप्त जमावानं आतमध्ये शिरून तोडफोड देखील केली आहे. तर दुसरीकडे कोर्टानं या गुन्ह्यातील तपासाची सूत्र आता CBI सोपवली आहे. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.